सोलापूर जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी उत्साहात मतदान सुरू झालं. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 ही मतदानाची वेळ होती. याकरिता सुमारे 2325 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन मतदान प्रक्रिया राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सर्वत्र आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून यातील 6 ग्रामपंचायती या बिनविरोध झाले तर 43 ग्रामपंचायतीसाठी 174 मतदान केंद्रावर सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान प्रांताधिकारी तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे निवडणूक निरीक्षक दीपक शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती देताना दुपारपर्यंत सुमारे 50%हून अधिक मतदान झाल्याचं सांगताना मतदान शांत आणि सुरळीतपणे सुरू असल्याचं म्हटलं. जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन देखील दीपक शिंदे यांनी केलं. आज दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये 52 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया घेतली जात आहे. या 52 ग्रामपंचायतीपैकी 6 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध पार पडलेल्या असून उर्वरित 46 ग्रामपंचायतीमध्ये आजला मतदान या ठिकाणी पार पाडलं जात आहे. यासाठी एकूण 144 रेग्युलर केंद्र आणि 30 ऑक्झिलरी केंद्र असे 174 केंद्रांवरती मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी एकूण 22 या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत ही प्रक्रिया सुरू आहे. जवळपास 1500 स्टाफ या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज सहभागी होतो आहे. या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावरती कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सॅनिटायझरचा वापर थर्मल गनचा वापर करून या ठिकाणी स्कॅनिंग केलं जात आहे. ज्यांचं टेम्परेचर व्यवस्थित रेग्युलर आहे या सर्व मतदारांना या ठिकाणी तत्काळ मतदानाचा हक्क त्यांचा बजावायला संधी दिली जाते. जर काही जणांचं टेम्परेचर जास्त आढळलं तर त्यांना संध्याकाळच्या वेळेस अर्धा तासामध्ये त्यांना देखील मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावण्यास देण्यात येणार आहे. आज या ठिकाणी तालुक्यामधील बरूर त्यानंतर हत्तूर या ठिकाणी भंडारकवठे या गावांमध्ये मी निरीक्षक म्हणून या ठिकाणी भेटी दिलेली आहे. या सर्व गावांमध्ये देखील निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत शांतपणे सुरळीतपणे सुरू असल्याचे आत्तापर्यंत तरी दिसून आलेले आहे. या ठिकाणी गावकरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाला बाहेर पडत आहे. काही केंद्रावरती 50%पेक्षा जास्त देखील मतदान झालेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती सर्व मतदारांना मी प्रांताधिकारी म्हणून आणि निवडणूक निरीक्षक म्हणून आवाहन करतो की आपण या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावावा आणि लोकशाही सक्षम करण्याची जी पायाभूत संस्था आहे ग्रामपंचायत यासाठी चांगले उमेदवार निवडून दिले जातील यासाठी आपण आपले मतदानाचा अधिकार बजावावा. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.